हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मागे प्रॉमिस केलं होतं की ओ सी एमशी रिलेटेड जर मध्ये आपलं पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे त्याच्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे ओके आता या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन्स uh, पण शो करणार आहे आणि त्याचबरोबर याचे आन्सर सुद्धा शो करणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला लिहायला पाहिजे जेणेकरून जे, जे आपण जे आपले पेपर चेक करणारे मॉडरेटर असतात जर तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने लिहिलात तर चीफ मॉडरेटर सुद्धा चेक करतात जेणेकरून आपल्याला फुल मार्क्स त्या ठिकाणी मिळत असतात फुल मार्क्स म्हणजे नाईन्टी प्लस मार्क्स मिळण्याची पॉसिबिलिटी असते आता चेक करा प्रश्न पहिला जो असतो आपला प्रश्न पहिला याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात टोटल वस्तुनिष्ठ प्रश्न किती दहा आहेत बट एक्झामला त्या दहा पैकी कोणतेही चार विचारले जातात वीस साठी आणि ते कंपल्सरी असतात जसं की आता तुम्ही स्क्रीन वरती बघू शकता प्रश्न पहिला अ मध्ये रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हे वस्तुनिष्ठ प्रश्न आलेला आहे मग अशा पद्धतीचं क्वेश्चन जर आलं तर त्याचं आन्सर तुम्हाला कसं लिहायचंय तर त्याचं आन्सर तुम्हाला या पद्धतीने लिहायचं आहे चेक करा कशा पद्धतीने लिहिले डायरेक्टली प्रश्न पहिला लिहिलं मग त्याच्यानंतर अ वाला आहे रिकाम्या जागा भरा म्हणून आलेला आहे अ वाला लिहिलं मग एक नंबर टाकलं अख्ख क्वेश्चन त्या ठिकाणी लिहिण्यात आलंय चेक करा अख्ख क्वेश्चन लिहून ज्या ठिकाणी गाळलेली जागा आहे जा ज्या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहायचं आहे त्या ठिकाणी आन्सर लिहून डबल अंडरलाइन करण्यात आलेलं आहे ला, ला हायलाइट करण्यात आलेलं आहे सो so, जर तुम्ही रिकाम्या जागा आ, विधाने किंवा जे काही ऑप्शन्स असतात योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असं जर आलं तर असंच लिहायचं रिकाम्या जागा भरा म्हणून आलं तरी सेम सेम टू सेम असेल ठीक आहे पद्धत सेम असेल ओके प्रश्न पहिला असमजला बघू शकता तुम्ही आता एक रीड करून दाखवते ऑनलाइन व्यवहार करण्यास डॉट डॉट आवश्यक असते तर मी ऍज इट इज आन्सर ऑनलाईन व्यवहार करण्यास नोंदणी आवश्यक असते नोंदणीला अंडरलाइन केलेलं आहे डबल अंडरलाइन चेक समजला ओके चलो पुढे चला आता मॅडम आम्हाला प्रश्न पहिला अ तर समजला आता स्क्रीनवरती चेक करा तुम्हाला काय दिसते तर स्क्रीनवरती योग्य जोड्या जुळवा प्रश्न क्रमांक एक मधला दुसरा ब योग्य जोड्या जुळवा आता याच्याबद्दल बऱ्याचदा जेव्हा आपलं चॅप्टर संपतो आपण स्वाध्याय घेत असतो त्याच्यामध्ये मी सांगितले की कशा पद्धतीने सोडवायचं असतं अ गट दिलेलं असतं ब गट दिलेलं असतं योग्य जोडी अ गटाची ब गटामध्ये कोणती आहे ते शोधून आपल्याला लिहायचं असतं इथपर्यंत माहिती आहे मला बट आन्सर कसं लिहायला पाहिजे तर आन्सर तुम्हाला एक्झाम मध्ये जोड्या जुळवाचे अशा पद्धतीने लिहायचे आहेत चेक करा अ गट या ठिकाणी लिहिले मग ब गट जे काही अ गटाचे सगळे या साईडला आलेले आहेत आणि त्याच बरोबर ब गटाचे जे तुमचे आन्सर असतील ते नंबर वाईज लिहिलात तरी हरकत नाही चेक करा इथे जे नंबर दिसायला नंबरवाईज लिहिलात नंबर टाकून लिहिला तरी हरकत नाही जर नंबर नाही लिहिला तरीही प्रॉब्लेम नाही बट तुमचा आन्सर करेक्ट असायला पाहिजे हेनरी फिओल गटामध्ये दिलेलं आहे तर ब गटामध्ये नऊ नंबरला होतं आधुनिक व्यवस्थापनाचा सिद्धांत तुम्ही नंबर नाही टाकलात तरी हरकत नाही डायरेक्टली आन्सर लिहिलात तरी चालेल आन्सर करेक्ट येईल समजला जोड्या जुळवा कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉरी एक्झाम मध्ये मध्ये अशा पद्धतीने जर जोड्या जुळवा आला तर तुम्हाला लिहायचं आहे ओके चलो नेक्स्ट बघा आता जोड्या जुळवा झालेला आहे आपलं हे तर सगळ्यात इझी आहे पुढील विधाने चूक का बरोबर ते लिहायचे आपल्याला पाच क्वेश्चन येणार आहेत पाच कंपल्सरी एक प्रश्न एक मार्कसाठी असेल याचं आन्सर कस असेल एकदम इझी असेल क डायरेक्ट लिक्र आता प्रत्येक वेळेस नोटीस करू शकता या ठिकाणी मी प्रश्न पहिला टाकलेला नाहीये प्रत्येक वेळी नाही टाकला बट अ होतं ते योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा ब होतं ते योग्य जोड्या जुळवा आणि क होतं आपलं चुका बरोबर ते लिहा क लिहून डायरेक्टली बाण मारून क्वेश्चन मार्क फर्स्ट जे क्वेश्चन होता त्याचं आन्सर सेकंड थर्ड फोर्थ असं सुद्धा लिहिलेलं आहे आणखीन एक पद्धत सांगते तुम्ही अशा पद्धतीने पण लिहू शकता चेक करा इथे खालच्या बाजूला येस चेक करा इथे एक नंबर असं टाकून बाण मारून खालच्या बाजूला चूक बर आहे का आन्सर बरोबर आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता असंही लिहिला तरी तुमचं आन्सर करेक्ट येईल आणि डायरेक्टली काही न एफर्ट्स न देता टाइम वाचवण्यासाठी एक नंबर टाकला आन्सर लिहिला दोन नंबर टाकला आन्सर लिहिला तरी आन्सर एकदम करेक्ट येतं डन क झाला चुका बरोबर समजलं आणि त्याच बरोबर आहे आपला आता संज्ञा संकल्पना स्पष्ट सॉरी गटात न बसणारा शब्द ओळखा काय आहे आपला प्रश्न पहिल्या मधला ड गटात न बसणारा शब्द सेम ॲज इट इज याचा आन्सर शो करते अशा पद्धतीचे पाच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात कुठल्याही चॅप्टर मधले येतात ते काही आपल्याला माहिती नसतं त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल ओके तर चेक करा आन्सर कशा पद्धतीने लिहिलेला आहे मी सांगितलं बार बार मी इथे एक प्रश्न पहिला लिहिलेला नाही डायरेक्टली ड लिहिलं बाण काढलं आणि क्वेश्चन मार्क संपलं त्याच्यानंतर एक नंबर क्वेश्चन बघितलं आन्सर लिहिलं दोन नंबर क्वेश्चन बघितलं आन्सर लिहिलेलं आहे आणि तुम्ही इथे सुद्धा तेच रुल्स फॉलो करू शकता कोणते मी आता सांगितल्याप्रमाणे एक नंबर टाकून बाण परत क्वेश्चन मार्क बाण मारून लेखन असं आन्सर लिहिला तरी काही हरकत नाही असं न करता टाइम वाचवण्यासाठी तुम्ही डायरेक्टली एक नंबर टाकून लेखन दोन नंबर बैठक अशा पद्धतीने तुम्ही बसणारा शब्द लिहू शकता आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला नक्की मिळतील आता यामध्ये एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे ती गोष्ट कोणती नीट ऐका प्रश्न पहिल्याला मी एकूण चार पेज घेतलेला आहे चार पेज म्हणजे कसे दहा वस्तुनिष्ठ प्रश्नापैकी कोणतेही चार येतात म्हटले होते त्या साठी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचं पर्टिक्युलर एक पेज योग्य जोड्यासाठी पर्टिक्युलर एक पेज चुका बरोबर एक पेज त्यानंतर वाला जे होतं गटात न बसणारा शब्द ओळखा त्यासाठी स्वतंत्र एक अख्ख पेज या ठिकाणी मी घेतलेलं आहे ना की आता इथे चुका बरोबर लिहिल्यामुळे इथे थोडीशी जागा होती मॅडम तुम्ही इथे का नाही तुम्हाला असं लिहायचं नाहीये सेपरेट क्वेश्चन साठी सेपरेट पेज त्या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे वाटल्यास जर भीती वाटत असेल संपल्यानंतर पुरवणी मिळते की नाही कंपल्सरी पुरवणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळते ओके या ठिकाणी आपला प्रश्न पहिला जो है, कम्प्लीट जालेल आहे कम्प्लीट झालेला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत आता पुढे सेकंड क्वेश्चन चेक करा कोणतेही चार लिहायचे आहेत आठ साठी असतो प्रत्येकी प्रश्न दोन गुण असतात चेक करा आता पुढील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा एकूण किती दिलेले आहेत सहा दिलेले आहेत यापैकी कोणतेही चार लिहायचे आहेत आता इथे एक गोष्ट ऐका चार लिहायचे म्हणलं म्हटलं तर तुम्हाला आधी जे चांगल्या पद्धतीने येतं फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला जर या सहा पैकी एकूण दोन चान्सर परफेक्ट जमतात फॉर एक्झाम्पल जनहित याचिका तुम्हाला असं तोंडपाठ आहे एका एक मिनिटामध्ये तुम्ही जनहित याचिकेचं आन्सर लिहू शकता अशा वेळेस तुम्हाला आधी जनहित याचिका लिहायचंय त्याच्यानंतर जे तुम्हाला जसं जसं येत जातील त्या पद्धतीने लिहायचं आहे एक गोष्ट नक्की लक्षात घ्या कुठलाही पेपर लिहिते वेळी आधी जे आन्सर तुम्हाला वाटतं कॉन्फिडंटली की याचा आन्सर मला हंड्रेड पर्सेंट येऊ शकते तेच आन्सर आधी लिहायचं आहे जसं की सज्ञा संकल्पना स्पष्ट करामध्ये व्यवस्थापनाबद्दल तुम्ही कॉन्फिडंट असाल तर डायरेक्टली तेच क्वेश्चन लिहा आणि रिझन पण सांगते का लिहा म्हणायले जर तुम्ही बांधणी आणि परिवेष्टन तुम्हाला येत नाही बट स्टार्टिंगला तुम्ही तेच लिहिला तर जो मॉडरेटर असतो पेपर चेक करणारा असतो त्यांच्यावरती बॅड इम्प्रेशन पडतं का कारण कशा पद्धतीने लिहिलं पहिल्या प्रश्नामध्येच आपलं सगळं काही कळून जातं म्हणून पहिला प्रश्न तुम्हाला जे इझी वाटतं जे येतं तेच लिहायचंय ठीक आहे आता संज्ञा संकल्पना कशा पद्धतीने लिहिले चेक करा आ, येस इथे ये बघा संकल्पना स्पष्ट करा मी चौथ्याबद्दल लिहिले चौथा जो आहे जनहित याचिका त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहिलेला आहे सो जनहित याचिका डायरेक्टली फोन नंबर टाकून लिहू शकता आय थिंक हे दुसरा पेज या ठिकाणी ऍड झालेला आहे इथे एक मिस्टेक असेल मी ते करेक्शन करते बघा इथे जनहित याचिका हे आपलं जो संकल्पना स्पष्ट करा होता हे टू दुसरा प्रश्न होता ते मिस झालं या ठिकाणी मी ऍड करते ओके डन हा आहे आपला प्रश्न दुसरा जनहित याचिका चार नंबरच जरी मी आधी लिहिलं तरी काही हरकत नाही जर मी म्हणजे तुम्ही तुम्हाला जर चौथ्या नंबरचा येत असेल कॉन्फिडंट असेल तर तुम्ही चौथ्या नंबरचं या ठिकाणी लिहू शकता या प्रश्नासाठी मी अख्ख एक पेज घेतलं आहे जनहित याचिकेसाठी मी अख्ख एक पेज घेतला आहे चेक करा आता जनहित याचिकेमध्ये डायरेक्टली फोन नंबर टाकलं जनहित याचिका लिहिलं परत त्याला अंडरलाईन केलं अंडरलाईन करायला विसरायचं नाही अंडरलाईन केलं डायरेक्टली इन्फॉर्मेशन लिहिलं आता मॅडम फक्त दोन साठी अख्खा पेज लिहिलात तुम्हाला एवढं लिहिणं गरजेचं आहे आता हे लिहिता यावं हे कसं लिहायचं यासाठी रामबाण उपाय म्हणजे तुम्हाला पाहिजे रीडिंग वाचन अतिशय महत्वाचं आहे तरच तुम्हाला फुल पेज आन्सर लिहिता येतात फुल पेज नाही लिहिलं तर हरकत नाही काही फरक पडत नाही ठीक आहे हे झालं फर्स्ट आता सेकंड संकल्पना कसं स्पष्ट करा कसं लिहायचं चेक करा सो आता तुम्हाला जर वाचन कमी असेल ठीक आहे वाचन कमी असेल तुमचं एका पेज मध्ये दोन संज्ञा संकल्पना स्पष्ट करा तुम्ही लिहू शकता हे पेज तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय इथे जनहित याची काणी याच मध्ये व्यवस्थापन लिहू शकता जर वाचन कमी असेल बट तुम्हाला वाचन जास्त असेल तर तुम्हाला नक्की तुम्हाला अशा पद्धतीने लिहिता येईल समजलं संज्ञा संकल्पना स्पष्ट करा ओके देन नेक्स्ट चेक करा आता प्रश्न तिसरा आहे आपला ठीक आहे पहिला झाला दुसरा झाला संज्ञा संकल्पना स्पष्ट करा प्रश्न आपला जो तिसरा आहे पुढील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा ठीक आहे हा आपला क्वेश्चन आहे सहा मार्कसाठी येतो कोणतेही आपल्याला दोन त्या ठिकाणी लिहायचे आणि तीन प्रश्न त्याच्यामध्ये लिहायचे आहेत तीन लिहायचे पॅसेज दिलं जातं त्याच्या आधारे लिहिणं आवश्यक आहे आता प्रश्न तर बऱ्याचदा आपण पाहिलो स्वाध्याय सोडवतो आपण त्याच्यामध्ये प्रश्न बऱ्याचदा डिस्कस केलं डायरेक्टली तुम्हाला आन्सर कसं लिहिता आलं पाहिजे कसं लिहायला पाहिजे ते शो करते बघू शकता तुम्ही आता इथे प्रश्न तिसऱ्या वरती लिहिलेला आहे त्याच्यानंतर फर्स्ट नंबरच फर्स्ट अटेम्प्ट करायला म्हणून एक नंबर टाकून बाण मारून डायरेक्टली क्वेश्चन मार्क दिलेला आहे आता आन्सर अ नंबर टाकले श्रीराम या ठिकाणी दिलेला आहे चेक करू शकता तुम्ही क्वेश्चन पेपर श्रीराम म्हणून या ठिकाणी दिलेला आहे म्हणून मी डायरेक्टली श्रीराम असं अ टाकून डायरेक्टली आन्सर या ठिकाणी लिहिले ओके श्री राम म्हणून लिहिले आणि ब असेल तर श्री श्याम आणि जे काही काय का नाव असेल त्या पद्धतीने आन्सर मी या ठिकाणी लिहिलेलं आहे आता हे क्वेश्चन तीन साठी असणार आहे यासाठी पण तुम्हाला फुल पेज घ्यायचा आहे असं नाही की मॅडम तुम्ही म्हणताय फुल पेज घ्यायचं आम्हाला कसं लिहिता येईल प्रेशर येतय आम्हाला पेज आम्ही कसं भरवायचं विनाकारण पेज आम्हाला तर एवढंच माहिती आम्ही पेज कसं भरवा काही हरकत नाही काही टेन्शन घ्यायचं नाही रिलॅक्स आता ही जी हँडरायटिंग आहे तुम्ही इथे स्क्रीनवर चेक करू शकता ही जी हँडरायटिंग आहे एकदम मोठं मोठं अक्षर आहेत आणि एका ओळीमध्ये चार ते पाचच वर्ड्स या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही नीट चेक करा एका ओळीमध्ये किती चार ते पाचच वर्ड्स आलेले आहेत म्हणजेच की जर तुमची हँडरायटिंग लहान असेल तुम्ही जे वर्ड्स लिहिता ते खूप लहान लिहित असाल तर काही फरक नाही तुमचं जे काही पेजेस असतात एका प्रश्नाचा आन्सर लिहिण्यासाठी तीन भरत असतील तर तुमचे दोन भरतील बट जे इन्फॉर्मेशन लिहिताय जे आन्सर लिहिताय ते एकदम करेक्ट आली पाहिजे ओके आपलं अ काय झालेलं आहे घटना परिस्थितीचा अभ्यास आप करून आपले मत लिहा कंप्लीट झालेलं आहे समजला अश, अशा पद्धतीने लिहायचंय आता इथे श्री श्याम किंवा राम किंवा श्री शुभम असं दिलेलं आहे ठीक आहे हे छोट छोट आहे म्हणून लिहिलेलं आहे जर इथे चेक करू शकता अ ब क हे तीन तुम्हाला सॉल्व करायचे असतात अ ब क तर हे एवढे लांबलचक काय मॅडम तुम्ही तर म्हणला लिहिलात तुम्ही श्री श्याम श्री और राम किंवा श्री शुभम जास्त नाव ते तुम्ही लिहिलात आम्ही पण लिहायचं का अजिबात नाही डायरेक्टली अ आहे अशा पद्धतीने लिहायचं जर मोठे मोठे क्वेश्चन असतील तर म्हणजेच जे घटना परिस्थितीचा अभ्यास करून मत लिहा जर असं आलं असेल तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता चेक करा इथे एक नंबर टाकायचा आहे बाण मारायचे आणि तुमचं जे पहिल्याचं आन्सर असेल तुमचं जे पहिलं मत असेल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे ते तुमच्या क्वेश्चनवर डिपेंड असेल जर असं छोटं असेल तर लिहायला हरकत नाही जर मोठं असेल तर इग्नोर करायचं डायरेक्टली बाण मारायचं आन्सर लिहायचं बस झालं देन झालं त्याच्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट फरक स्पष्ट करा सगळ्यात इम्पॉर्टंट फरक स्पष्ट करा चेक करा आता एकूण चार दिलेले असतात कोणतेही आपल्याला किती सोडवायचे असतात तीन सोडवायचे असतात एक प्रश्न आहे आपल्या किती साठी? सांगा बरं किती साठी असेल चार मार्क्ससाठी असेल ओके फरक स्पष्ट करा आता चार मार्क्ससाठी आहे म्हणून तुम्ही चार मुद्दे लिहिणं कंपल्सरी आहे एक मुद्दा एका मार्क्ससाठी त्याच्यामध्ये अर्थ प्रक्रिया अधिकार क्षेत्र काय असेल ते एक मुद्द्याला एक मार्क असतं हे लक्षात ठेवायचंय एकूण तुम्हाला चार पॉइंट आणि जास्तीत जास्त तुम्हाला पाच पॉइंट लिहिता आलं पाहिजे आता आन्सर चेक करा असं नाही की तुम्ही डायरेक्टली सिरियल नंबर वाईज तुम्हाला लिहिता आलं पाहिजे तुम्हाला जे आधी इझी वाटतं तुम्ही कॉन्फिडंट आहात त्याचाच आन्सर तुम्हाला आधी लिहायचं आहे मी परत परत हीच गोष्ट रिपीट करते तुम्हाला हे जे पॉइंट आहे हे नोट डाऊन करा हे तुम्हाला विसरायचं नाही आता समजून घ्या आता मी एक्झॅक्टली काय सांगते इथे चार क्वेश्चन दिलेले आहेत मला राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग इझी जात असेल फॉर एक्झाम्पल मला राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग खूप इझी जात मी तोंडपाठ आहे तोंडपाठ सगळ्यांना सगळं जणसा तोंडपाट लिहायचंय बट मला हा जो सातवा चॅप्टर आहे अतिशय इझी जातो म्हणून मी डायरेक्टली तीन नंबर टाकेल आणि आन्सर लिहायला स्टार्ट करेल ना की जे मला येत नाही त्याच्यामध्ये वेळ घालेल डायरेक्टली मी आन्सर थर्ड वन लिहायला स्टार्ट करेल याच्यामुळं काय होतं तुम्हाला जे येतं ते तुम्ही कॉन्फिडंटली लिहिता मग आन्सर करेक्ट असतं पेपर चेक करणारा फर्स्ट चेक केला की समोर पण अशाच पद्धतीने चांगला लिहिला असेल म्हणून तो सोडून देतो आणि आपल्याला चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळत असतात आता आन्सर बघा या ठिकाणी पहिल्याच आन्सर लिहिलेला आहे आन्सर चेक करा एकदम चांगल्या पद्धतीने फरक स्पष्ट करा तुम्हाला सॉल्व करायचंय पहिलं प्रश्न चौथा क्वेश्चन मार्क मार दिलेलं विशेष संपला कितव्या नंबरचा आहे ते अटेम्प्ट ते लिहिणं पण इम्पॉर्ट इंपर, इम्पॉर्टंट आहे चेक करा आता चालू खाते आणि मुदत ठेव खाते हे आपलं क्वेश्चन आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय सो so, बऱ्याचदा फरक स्पष्ट करा म्हटले की आपल्या डोक्यामध्ये काय येत या ला आपण आ, मुद्दे लिहितो दोन भाग करतो इकडे चालू खाते आणि इकडे मुदत ठेव खाते एकाच पेज मध्ये आपण बसवण्याचं काम करतो यावेळेस तुम्हाला असं अजिबात करायचं नाहीये तर तुम्हाला फरक स्पष्ट करा वेगळ्या पद्धतीने लिहायचंय इथे तुम्हाला चालू खाते आणि मुदत ठेव खाते दोन भाग करायचे आहेत प्लस तुमचे जे मुद्दे असतात ते सेंटरमध्ये लिहायचे आहेत चेक करा इथे एक नंबर आणि अर्थ लिहून अंडरलाईन केलेलं आहे नीट आहे का अंडरलाईन केलं परत दोन भाग इकडे चालू खाते इकडे मुदत ठेवत दुसरा मुद्दा आहे परत एक ओळ सोडून आणि वर एक ओळ आणि खाले ओळ सोडून लिहिलेला आहे हे हे लक्षात ठेवायचंय वर ओळ, खाली खाले ओळ सोडून लिहिलेलं आहे दुसरा आलेला आहे ते खात्यातून पैसे काढणे इकडे त्याच इकडे याच त्याच पद्धतीने याच जे आन्सर आहे एकाच पेजवर वर न भरता ठीक आहे प्रश्न चौथा जो फरक स्पष्ट करा असतो याचा आन्सर या एकाच पेजवर न भरता डायरेक्टली या पद्धतीने लिहिल्यामुळं ते गेलं दोन पेजवर इकडे दोन मुद्दे मावले किंवा मा या साईडला तीन मावू शकतात तर या साईडला बाकीचे राहिलेले मावलेले कळतंय चेक करा तिसरा मुद्दा या ठिकाणी परत एक एकोळ सोडलेले वरेक वर वरे खाले यामुळे तुमचे पेजेस भरल्या जातात आता याचा काय या फायदा होतो तुम्ही जेवढा जास्त लिहाल पण कामाचं लिहाल जेवढं जास्त लिहाल तेवढे चांगले मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी पडत असतात जे पेपर चेक करणारे असतात त्यांना वाटतं की याचा अभ्यास खूप झालेला आहे एकदम सुसुटीत लिहायचं आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या परत अक्षरावर येता. मॅडम तुम्ही एका मध्ये दोन जे काही स्टुडंट आहे एका मध्ये दोन बसवले आमचे असं बसणार नाही हरकत नाही आता इथे एका मध्ये दोन जरी नाही बसले तरी तुमचे तीन बसले तरी टेन्शन घ्यायचं नाही कारण तुमचा अक्षर छोटा असू शकते इथं जे अक्षर लिहिलेलं आहे ते अक्षर आहे म्हणून जास्त पेज या ठिकाणी भरलेले आहेत बट एक गोष्ट तुम्हाला यातनं घ्यायची आहे काय जेवढं होईल तेवढं सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे दोघांचीही इन्फॉर्मेशन तेवढीच आहे फरक काय आहे अक्षराचा एकाचं अक्षर सुटसुटीत मोठा एकाच अक्षर लहान आहे आणि जवळजवळ एका ओळीमध्ये सहा सात वर्ड त्या ठिकाणी तो बसवतो हो एवढाच डिफरन्स आहे काय नाही आता ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे ओके प्रश्न पाचवा चेक करू शकता आता प्रश्न पाचवा आपला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा जो क्वेश्चन आहे एकूण आठ मार्काला आलेला आहे कोणतेही दोन या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत एक प्रश्न चार मार्कसाठी आहे चार मार्क साठी जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे सो फर्स्ट वन चेक करा या ठिकाणी प्रश्न पाचवा असं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर कितवा नंबरचं क्वेश्चन अटेम्प्ट केलेलं आहे ते थर्ड नंबर बाण मारून क्वेश्चन मार्क डायरेक्टली आन्सर लिहायला स्टार्ट झालेलं आहे क्वेश्चन लिहत बसायचं नाही बट क्वेश्चनचे जे नंबर असतात ते लक्षपूर्वक काळजी देऊन लिहायचे आहेत ओके डायरेक्टली चेक करा करामार अर्थ लिहिलेला आहे चार मार्कासाठी आलं तर अर्थ लिहायचे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आता तुम्हाला या ठिकाणी या अर्थमध्ये व्याख्या सुद्धा लिहू शकता इथे या अर्थमध्ये विपणनाची व्याख्या लिहिलेली आहे ज्यांना माहिती आहे त्यांच्या लक्षात आलं असेल ओके अर्थ मध्ये तुम्हाला जर लक्ष येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली डेफिनेशन लिहू शकता चार मार्क्ससाठी जास्त डोकं लावायची गरज नाही चार ओळीमध्ये किंवा इथे पाच ओळीमध्ये अर्थ बसलेले सर तुम्हाला पण एवढ्याच ओळीमध्ये बसवायचा आहे या, याला जास्त वेळ द्यायचं नाही एवढंच लक्षात ठेवा ओके ठीक आहे झालं त्याच्यानंतर एक छोटस चार पॉईंटचं मॅप असणार आहे कारण क्वेश्चन चार ले चार लाईंट लिहिणं तर गरजेचं आहे ओके माइंड मॅप असणार आहे त्याच्यानंतर डायरेक्टली आता बघू शकता या दोन पेजेस मध्ये चौथ्या प्रश्नाचे आन्सर आलेले आहेत बघा पहिलं जे आहे विपणनाचे कार्य इथे लिहिलेलं आहे अर्थ लिहिलं परत मॅप पण आलं परत एकदा विपणनाचे कार्य म्हणून आलेलं आहे विपणनाची कार्य पुढील प्रमाणे आहेत हे लिहायला विसरायचं नाही प्रश्न चौथा असू दे पाचवा असू दे किंवा आठवा असू दे हे लिहायला अजिबात विसरायचं नाही विपणनाची कार्य पुढील प्रमाणे आहेत किंवा तुम्ही या ठिकाणी विपणनाची किंवा इन्फॉर्मेशन पण विपणनाच्या कार्याची इन्फॉर्मेशन पण लिहू शकता ओके ते आठ मार्काला काय वेळ द्यायचं ते वेळ द्या ठीके इथे लिहिलात तुम्ही विपणनाची कार्य पुढील आहेत डायरेक्टली प्रश्न पहिला बाजारपेठ संशोधन प्रश्न सॉरी uh, पॉइंट दुसरा मालाची खरेदी व एकत्रीकरण असंच लिहायचं आहे आता इथे फर्स्ट पॉइंट आला फर्स्ट ला अंडरलाईन केलेलं आहे नीट आहे का अंडरलाईन केलेलं आहे डायरेक्टली इथे असं लिहून एक वळ हीचा गॅप आहे मग खालच्या ला लिहिलेलं आहे चेक करा हे बघा इथे एक ओळीचा पूर्ण गॅप आहे मग खालच्या बरोबर त्याच्या खाली लिहिलेलं आहे तुम्हालाही अशाच पद्धतीने लिहायचं आहे हे बसलेलं तुमच्या तीन पेज मध्ये आन्सर परत सांगते अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आमचे तीन पेज भरणार नाहीत मॅडम दोन पेज मध्ये आम्ही चार मार्काचं क्वेश्चन लिहू म्हटलं तरी काही हरकत नाही पण जे लिहिताय ते चांगलं लिहा ओके हे अक्षर थोडं मोठं असल्यामुळं भरलेलं आहे ओके चेक करा आता पुढचा जो क्वेश्चन आहे तुमचा प्रश्न सहावा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा प्रश्न सहावा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एकूण आठ साठी कोणतेही दोन लिहायचे सेम आता तुम्हाला जे इयत् कॉन्फिडन्स आहे त्यातलं तेच आन्सर तुम्हाला आधी लिहायचंय सो त्याचं आन्सर कसं लिहिलं पाहिजे प्रश्न सहाव्याचं सकारण स्पष्ट करा खूप महत्वाचं आहे बघा आता जो प्रश्न सहावा आहे या ठिकाणी प्रश्न सहावा लिहिलाय. बाण मारू शकता किंवा नाही मारलं तरी हरकत नाही ओके जो अटेम्प्ट करतोय त्याचा नंबर योग्य असला पाहिजे डायरेक्टली प्रश्न न लिहिता काही मुलांना सवय असते की तो ते विद्यार्थी प्रश्न सुद्धा लिहित असतात प्रश्न स्किप करायचा टाइम जातो डायरेक्टली बाण मारून क्वेश्चन मार्क देऊन बस आन्सर लिहिण्यासाठी बाण मारलेला आहे मग या ठिकाणी नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे डायरेक्टली विधान मध्ये लिहिलेलं आहे क्वेश्चन आधी शो करते क्वेश्चन आधी शो करते वन सेकंड ओके क्वेश्चन चेक करा नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे असं क्वेश्चन आहे सो so, आता तुम्ही आन्सर बघू शकता आन्सर इम्पॉर्टंट डायरेक्टली जी लाईन आहे डायरेक्टली जी लाईन आहे नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य तीच लाईन लिहिलेली आहे बघू शकता तुम्ही एज इट इज तीच लाईन आहे मग त्याच्यानंतर खाले या विधानाशी मी सहमत आहे हे तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे सकारण स्पष्ट करामध्ये एक आधी काय करायचं ऍज इट इज क्वेश्चन लिहायचं मग या विधानाशी मी सहमत आहे संपलं मग इकडे जे काही सकारण लिहायचे सकारण लिहू शकता कारण लिहू शकता हरकत नाही डबल अंडरलाईन केलेलं आहे मग स्टेप बाय स्टेप एक एक सकारण स्पष्ट केलेले आहेत चेक करू शकता स्क्रीन वरती ओके हा स्क्रीनवरती बघा आता जे आहे आता ठीक आहे सकारण जे आहे कशा पद्धतीने आन्सर या ठिकाणी लिहिलेला आहे सकारण लिहिल्यानंतर याच्या खालची जी जागा आहे त्या त्या जागेमध्ये काहीच लिहायचं नाही इथून जर तुम्ही स्टार्ट केला तर एक नंबर इथे आला तर मेक शोअर करा की तुमचा सेकंड पॉइंट पण त्याच एक नंबरच्या खाली आला पाहिजे थर्ड पण एक लाईन मध्येच सगळे आन्सर आले पाहिजे सकारण स्पष्ट करा या पद्धतीने लिहायचं आहे सकारणच्या खाले यायचं नाहीये लिहिलात तर एक नंबरच्याच खाली सगळे नंबर्स आले पाहिजे आता इथे तुम्ही सकारण लिहिल्यानंतर सकारण इथनं पण स्टार्ट करू शकता ठीक आहे या पॉईंट पासन पण तुम्ही सकारण स्टार्ट करू शकता इथून जर नाही करायचं असेल हरकत नाही बट या सकारांच्या खाली तुम्ही अजिबात यायच नाही एक नंबर एक नंबरच्या खाली असेल लाईन मध्ये जेवढे काही तुमचे पॉइंट असतील ते लिहायला स्टार्ट करायचे आता हा जो क्वेश्चन आहे ठीक आहे हा जो क्वेश्चन आहे चार जे क्वेश्चन येतात तुम्हाला कोणतेही दोन लिहायचं चार साठी येते मग मॅडम आम्ही एकूण किती सकारण लिहायला पाहिजे तर तुम्ही एकूण चार सकारण चार कारण लिहिलं तर कंपल्सरीच आहे बट तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉइंट पण लिहिता आलं पाहिजे ऍज अ सेफ साइड पहिला जर चुकला पहिला तर चुकतच नाही समजा तिसरा जर असंच लिहिलो चुकला तर सेफ साईड म्हणून पाचवा आपल्याकडे राहतो म्हणून पाच सकारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत भले चार मार्काला असू दे एक एक्स्ट्रा मध्ये लिहावं लागलं एकूण किती पॉइंट लिहायचे एकूण पाच पॉइंट लिहायचे आहेत जर या पेजवर नाही बसलं दुसऱ्या पेजवरती जाऊ शकता बट दुसऱ्या पेजवरती स्टार्ट करते वेळी ही ही जी जागा सकाळीची आहे ती सोडायची आहे दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर इकडनं स्टार्ट करायचं नाही इथं चार नंबर बसले पाचवा नंबर जर दुसऱ्या पेजवर बसणार असेल तर एवढंच सकारांसाठी स्पेस ठेवून इथून इकडं तुम्हाला लिहायचं आहे स्पष्ट करा समजलं समजलं ओके चलो पुढे आता जो प्रश्न सातवा आहे तुमचा चेक करा आता प्रश्न सातवा काय आहे पुढील प्रश्न सोडवा प्रश्न सातवा काय आहे पुढील प्रश्न सोडवा एकूण दहा मार्क साठी आहे तीन प्रश्न देण्यात येतात कोणतेही दोन तुम्हाला सोडवायचे आहेत एका प्रश्नासाठी पाच गुण आहेत ओके आता सेम जे चौथ्या मार्क्स चार साठी मी जे काही सांगलं सगळे रुल्स या ठिकाणी फॉलो होतात आता याच्यामध्ये फरक एवढाच आहे की तिथे फक्त चार पॉइंट लिहिला या ठिकाणी तुम्हाला लिहायचे पाच पॉइंट संपलं हॅन्ड बद्दल बोललात या ठिकाणी जर प्रश्न पाच पाच गुणासाठी प्रश्न सातवा जर आला तर चार पेज भरलं तर हरकत नाही जर मी या ठिकाणी आन्सर शो करते जर तुमचे तीन पेज भरले तरी हरकत नाही आता हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला जे येतं परत तेच कॉन्फिडंटली लिहू शकता तेच तुम्हाला आधी लिहायचं आहे आता आन्सर चेक करा या ठिकाणी कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवला आहे सो प्रश्न सातवा जो आहे डायरेक्टली नंबर कोणता अटेम्प्ट करताय तो नंबर बस प्रस्तावना लिहिलेली आहे प्रश्न पाचव्यामध्ये प्रस्तावना ओके आता ही जी प्रस्तावना आहे जे चार साठी लिहिलं होतं त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त लिहायची ओके कारण पाच साठी लिहायचंय जास्त म्हणजे जा अख्खा पेज भरून लिहायचं नाही एक पाच सहा ओळी झाले तरी सफिशियंट आहे याच्यापेक्षा जास्त लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका किती पाच ते सहा ओळी रिपीट करते मॅडम एवढं सगळं लिहिलं आम्हालाही लिहायचं का असं काही कंपल्सरी नाहीये तुम्ही पाच सहा ओळी <coughs> सॉरी तुम्ही पाच सहा ओळी लिहिलात तरी सफिशियंट आहे प्रस्तावना लिहायची आहे त्याच्यानंतर पाच साठी एक व्याख्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे ठीक आहे प्रस्तावना जर तुमची चार ओळीमध्ये बसत असेल पाच मध्ये सहा मध्ये हरकत नाही व्याख्या सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे त्याच्यानंतर आपलं छोटसं असेल मॅप मग स्टार्ट करायचंय पॉइंट लिहायला हे जे पेज आहे ते महत्वाचं आहे स्टार्टिंगचं जर हे जे पेज आहे ते महत्वाचं आहे या पेजवर कॉन्सन्ट्रेट करायचंय कारण हे फर्स्ट पेज आहे पहिल्या प्रश्नाचं म्हणजे इथे इम्प्रेशन पडायला पाहिजे प्रस्तावना लिहिलेला आहे अंडरलाईन केलेला आहे अंडरलाईन करायला विसरायचं नाही परत एक ओळ सोडून खाली इन्फॉर्मेशन लिहायला स्टार्ट केलंय एकूण किती चार बसले चार पाच बसले पाच ओळीमध्ये लिहायचंय पण व्याख्या लिहायला या प्रश्न पाचव्यासाठी विसरायचं नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी माइंडमॅप सुद्धा तुम्हाला छोटसं का होईना माइंडमॅप तयार करायचं आहे आणखीन एक गोष्ट या माइंडमॅप मध्ये तुम्ही कितीही पॉइंट लिहू शकता बट एक्सप्लेन करते वेळी पाचच एक्सप्लेन करायचे आहेत ओके पाच किंवा ठीक आहे जास्त नाही आले तरी हरकत नाही एक आपण लिहितो इकडनं तिकडनं ऐकून किंवा आपल्याला येतं म्हणून आपण एक्स्ट्रा पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न करतो बट लिहते वेळी तुम्हाला एक्सप्लेन करतेवेळी तुम्ही पाहू शकता पाचच पॉइंट एक्सप्लेन करायचे आहेत एखादा एक, एक पॉइंट एक्स्ट्रा मध्ये लिहिलं तरी हरकत नाही चेक करा आता याचा आन्सर कशा पद्धतीने लिहिलेला आहे या ठिकाणी व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप लिहिलेलं आहे परत अंडरलाइन केलेलं आहे मग इथे मी अशा पद्धतीने लिहा म्हणले व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप पुढील प्रमाणे आहेत एक नंबर टाकून पहिला जो स्वरूप आहे सार्वत्रिक उपयोग परत अंडरलाइन केलेला आहे मग लिहायला स्टार्ट केलेलं आहे आता या ठिकाणी एका पेजवर दोनच बसलेले आहेत मॅडम आमचे असं बसणार नाहीत आम्हाला एवढं लिहिता येणार नाही प्रॉब्लेम नाही एवढं लिहिलं तरी मॅडम आमची हँड रायटिंग इझी आहे एका पेजमध्ये आमचे तीन बसू शकतात इथेच दोन बसलेले आहेत हरकत नाही तुमचे तीन बसलं तरी आन्सर करेक्ट यायला पाहिजे बस अशा पद्धतीने आपला प्रश्न सातवा जो है, आसा आहे असा लिहायचा आहे एकदम सुटसुटीत इथे जो प्रश्न पाचवा आहे सॉरी सातवा आहे तो एक चार मध्ये बसला आहे ठीक आहे चार पेज मध्ये बसलेला आहे जितक सुटसुटीत आणि चांगलं लिहाल तेवढं तुमचा पेपर प्रेझेंटेशन चांगलं असणार आहे हे लक्षात ठेवा ओके लास्ट जो क्वेश्चन असेल आता आपला पुढील प्रश्नांची सविस्तर सव्वीस लिहा आठ साठी क्वेश्चन असेल कोणतंही एक त्या ठिकाणी लिहायचं आहे आता आ, जो चौथा चॅप्टर आहे त्यामधला एक क्वेश्चन तर कंपल्सरी तुम्हाला येणारच आहे त्याचबरोबर हा जो आहे आठव्या चॅप्टर मधला क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे वन सेकेंड येस दी से ल, हा आठव्या चॅप्टर मधला क्वेश्चन या ठिकाणी so, तुमच्या तुम्हाला दिसत असेल आठव्या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे सो याचा आन्सर सेम रूल्स असतील कि क्वेश्चन जास्त आठ साठी आलं असेल तर वरच्या कोपऱ्यामध्ये आठ आठवा क्वेश्चन लिहायचा त्याच्यानंतर कितवा अटेम्प्ट करायला ते नंबर लिहायचा बाण मारून डायरेक्टली प्रस्तावना लिहायला स्टार्ट करायची आहे तुम्हाला अख्ख पेज दाखवते चेक करा तुम्ही है आहे हे आहे तुमच्या आठ मार्काचं क्वेश्चन आणि त्याच आन्सर प्रस्तावना लिहिल्यानंतर अंडरलाईन केलेलं आहे एक वळ सोडून खालच्या लाईन पासन लिहायला स्टार्ट केलेलं आहे एका पेज मध्ये फक्त आणि फक्त प्रस्तावना आणि व्याख्याच लिहायचं आहे जर आठ मार्काचं क्वेश्चन लिहित असाल तर ठीक आहे एका एका मध्ये प्रस्तावना आणि व्याख्या आली पाहिजे ठीक आहे प्रस्तावना एवढी लिहिणं गरजेचं नाहीये प्रस्तावना छोटी लिहिला तरी हरकत नाही बट एका मध्ये तुमची प्रस्तावना आणि व्याख्याच असली पाहिजे आता येऊया आठव्या प्रश्नाच्या सेकंड पेजवर वर तुम्हाला काय लिहायचं आहे आठव्या प्रश्नाच्या सेकंड पेजवर तुम्ही चेक करू शकता माझ्या बॅक साईडला सेकंड पेज वर तुम्हाला अशा पद्धतीने माइंडमॅप काढायचं आहे आता क्वेश्चन काय होत समाजासाठी आणि ग्राहकासाठी विपणनाचे महत्व स्पष्ट करा हा क्वेश्चन होता तर या ठिकाणी विपणनाची जी काही प्रस्तावना असेल ती लिहायची आणि जी डेफिनेशन असते व्याख्या असते ती विपणनाची लिहायचे क्लिअर आहे त्याच्यानंतर माइंडमॅप तुम्ही कारण समाजासाठी आणि ग्राहकांसाठी वेगवेगळे आहेत बुकमध्ये आपल्या एकूण सहा दिलेले आहेत बुकमध्ये समाजासाठी सहा आणि ग्राहकांसाठी सहा आणि व्यवसाय संस्थेसाठी सहा दिलेले आहेत सो so, समाजासाठी विपणनाचे महत्व म्हणून एकूण पाच लिहिलेले आहेत ग्राहकांसाठी विपणनाचे महत्व म्हणून एकूण पाच लिहिलेले आहेत बट तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त चारच पॉइंट एक्सप्लेन करायचे आहेत हे असं का एक्स्ट्रा मध्ये लिहिलं तर या पॉईंटच विश्लेषण जर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही खालच्या पॉईंटच विश्लेषण लिहू शकता म्हणून एक्स्ट्रा पॉइंट लिहिला तर चालेल फक्त माइंड मध्ये विश्लेषण करते वेळी तुम्हाला जे योग्य वाटतील तुम्हाला जे येतील तेच एक्सप्लेन करायचे आहेत आता दोन पेज दो भरले एका पेजवर प्रस्तावना व्याख्या दुसऱ्या पेजवर मॅप आता डायरेक्टली स्टार्ट करायचंय समाजासाठी विपणनाचे महत्व बघा समाजासाठी विपणनाचे महत्त्व या ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मेशन लिहिलात तरी हरकत नाही बट इथे काय लिहिलेलं आहे समाजासाठी विपणनाचे महत्व पुढील प्रमाणे पहिला जो आहे पहिला नंबर टाकून अंडरलाईन करून डायरेक्टली आन्सर या ठिकाणी लिहिलेलं आहे एका पेज मध्ये दोन बसले तुमचे तीन बसले तरी काळजी करायची नाही ओके हे झालं तिसरा पेज चौथ्या पेजवर वर परत कारण चार चार लिहिलेले आहेत इथे मॅप मध्ये नीट ऐका मॅप मध्ये मी किती लिहिले सॉरी हे जे लिहिले ते किती लिहिलेले एकूण पाच लिहिलेले आहेत बट एक्सप्लेन किती केलेले आहेत या पेजवरती तुम्ही चेक करू शकता या पेजवरती दोन आलेले आहेत आणि नेक्स्ट पेज वरती दोन आलेले आहेत झालं समाजासाठी विपणनाचे महत्व झालं इकडे चेक करू शकता अगोदरच्या पेज वर दोन आणि या पेजवर दोन असे चार झाले मग येत आपलं ग्राहकासाठी विपणनाचे महत्व सेंटर मध्ये ग्राहकासाठी विपणनाचे महत्व आता चेक करा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ग्राहकासाठी विपणनाचे महत्व पुढील प्रमाणे आहेत पहिला जो पॉइंट जो माइंड मॅप मैं मध्ये लिहिला होता तेच लिहिलंय आहे वस्तू विषयी जागृती वाढविणे या पद्धतीने विश्लेषण लिहिलेलं आहे आता एक गोष्ट इथे नोटीस करा काय या ठिकाणी तुम्ही बघू शकता मॅप पण तुम्हाला शो करते की ओके okay, हा जो पॉईंट आहे ठीक आहे हा पॉइंट इथे लिहायच्या ऐवजी खालेवर झालेले आहेत इथे मॅप मध्ये पॉइंट मुद्दाम खालेवर लिहिलेले आहेत तुम्हाला समजून सांगण्यासाठी मुद्दाम हे पॉइंट खाल्यावर आता जे मध्ये आहेत एक नंबर दोन नंबर तीन ला जे पॉईंट आहेत ते ऍज इट इज यावा असं काही नाही तुम्ही एक्झाम्पल चेक करू शकता पॉईंट खालेवर लिहिलेत एक्सप्लेन सुद्धा खालेवर करण्यात आलेलं या सिक्वेन्स मध्ये केलेलं नाही आता या पेजवरती सॉरी उत्पादनाविषयी जाणीव वाढवणे आणि दर्जेदार वस्तूंचा पुरवठा शो करते हे बघा एका पेजवर ते बसवले हो बट त्याच्यानंतर काय होतं निवड प्रक्रियेस मदत होतं बट तसं न करता जे इझी वाटतं त्या पाच पॉइंट पैकी ते पॉइंट आधी लिहिण्यात आलेलं आहे ठीक आहे ते पॉइंट आधी लिहिण्यात आलेले हे जे सगळ्यात खाले होतं त्याला वर लिहिलेलं आहे कारण याच एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने येतं म्हणून लिहिलेलं आहे असं नाही की सगळं सिरियल वाईज आलं पाहिजे कट टू लिहिता आलं पाहिजे काही हरकत नाही पॉइंट खालेवर होऊ द्या बट एक्सप्लेन करते प्रॉपर चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करायचं आहे जे तुम्ही मध्ये लिहिता इन्फॉर्मेशन ती योग्य असली पाहिजे फेकोलॉजी करत असाल तर जास्त नका करू कमी प्रमाणामध्ये ओके थेरी सब्जेक्टचं तेच असतं आणखीन एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही जर निष्कर्ष लिहिलात तर आणखीन बेटर राहील ओके निष्कर्ष या ठिकाणी लिहिलेला नाहीये जर तुम्ही निष्कर्ष लिहायला शिकलात तर अतिशय चांगलं ते खूप बेटर राहील त्याच्यामुळे एकूण आठच्या आठ मार्क्स तुम्हाला पडण्याचे चान्सेस असतात ओके हे आहे तुमचं आठ मार्काचं ओव्हरऑल क्वेश्चन एकूण किती पेज भरलेलं आहेत एक दोन तीन चार पाच सहा पेज भरलेले आहेत तर काही काळजी करू नका सेम तेच बोलणार आहे हँडरायटिंग एकदम सुटसुटीत मोकळ मुकर मोकळी लिहिले तुम्ही चेक करू शकता एका ओळीमध्ये पाच ते चार वर्ड्स आलेले आहेत तुमचे जर तीन आ, सहा सात येत असतील तर काय होईल होऊन होऊन काय होईल इन्फॉर्मेशन मध्ये जे लिहिलंत विश्लेषण तर तेच असणार आहे फरक एवढाच की पेज कमी वाटतील एवढंच जर तुम्हाला चांगलं पेपर प्रेझेंटेशन पाहिजे असेल माझ्याकडनं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मोकळं मोकळं सुटसुटीत लिहायचं आहे आणखीन एक अंडरलाईन कुठल्याही गोष्टीला करायचं विसरायचं नाही अंडरलाईन महत्वाचं आहे कुठल्याही क्वेश्चन लिहत बसायची गरज नाही क्वेश्चनचा जो नंबर असतो तो लक्षपूर्वक लिहायची गरज आहे हे होता आपला पेपर प्रेझेंटेशन ओके अशा पद्धतीने पेपरचा प्रेझेंटेशन तुम्हाला एक्झाम मध्ये करायचं आहे जेणेकरून जो पेपर चेक करणारे मॉडरेटर असतात त्यांच्यावरती प्रभाव पडेल आणि ते हात सोडून मार्क्स आपल्याला देतील सुटसुटीत लिहायचंय परत सांगते सुटसुटीत लिहायचंय एका प्रश्नासाठी एक क्वेश्चन एक पेज घेतला तरी हरकत नाही सगळ्यात जास्त महत्वाचं आठव्या प्रश्नाला तुम्हाला वेळ द्यायचा आहे घाई गडबड करायची नाही ओके आधी जे तुम्हाला येतात तेच सॉल्व करायचं आणखीन एक मोठं डाऊट असत स्टुडंटला की मॅडम प्रश्न पहिल्याच्या अगोदर मला प्रश्न दुसरा चांगला जमतो ठीक आहे प्रश्न पहिल्यामध्ये मला थोडेसे डाउट आहेत मध्ये माझा घोळ चालू आहे सो मला प्रश्न दुसरा चांगला जमतो सो तुम्हाला जे क्वेश्चन आधी चांगलं जमत प्रश्न दुसरा आधी लिहू शकता स्टार्टिंग प्रश्न दुसऱ्यानं करू शकता काही हरकत नाही तुम्हाला जे योग्य वाटते कॉन्फिडंट आहात परत परत तेच सांगते ते तेच क्वेश्चन तुम्हाला आधी लिहायचं आहे तुम्ही जर कॉन्फिडंट नसाल तर ते, ते क्वेश्चन आधी लिहायच्या जा वाटेला जाऊ नका ते सगळ्यात शेवटी अटेम्प्ट करा ओके आणि जी क्वेश्चन पेपर असतात ते खूप इझी येईल काही घाबरायची वगैरे गरज नाही जर मला विचारताल मॅडम आम्ही क्वेश्चन पेपर आधी वाचायचं का तुम्ही क्वेश्चन पेपर आधी वाचलात तरी चांगलंच आहे समजतं की काय काय येतं काय काय ये नाही सर पण एकदा बोललेले बोलता बोलता असंच <laughs> की कळून जातं बऱ्याच गोष्टी ओके माझं म्हणणं आहे की तुम्ही क्वेश्चन पेपर वाचू नका जे क्वेश्चन येतील ते तुम्ही सोडवत चला आणि जर क्वेश्चन पेपर वाचलास तर हे समजेल की आ, की कोणतं क्वेश्चन तुम्हाला येतं बट मध्ये एक सबकॉन्शियस माइंड असतं आपलं त्याच्यामध्ये भीती असते हे क्वेश्चन एक्झाम लागले ला, याचा आन्सर तर मला येईच ना आता मी कसं करू त्यासाठी जे क्वेश्चन डोळ्यासमोर आलं त्याचाच आन्सर लिहित चला ठीक आहे समजलं हा व्हिडिओ याच्यामध्ये जर या जे स्वरूप आहे पेपर प्रेझेंटेशन बद्दल जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणखीन व्हिडिओ बद्दल काही फेरीज असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता या व्हिडिओला लाईक करायचंय चॅनेलला सबस्क्राईब करायचंय या क्वेश्चन पेपरचं ठीक आहे हे जे क्वेश्चन पेपर दिसतंय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे जे बोर्डाची प्रश्न पत्रिका मार्च दोन हजार तेवीस ही जी पत्रिका आहे याचा जर आन्सर तुम्हाला कट टू कट आन्सर पाहिजे असेल तर तुम्हाला रुपयाचा नावाचा कोर्स, तुम्हाला परचेस करावा लागेल त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचे खूप प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहेत विथ आन्सर आन्सर पण त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत ओके ते कोर्स तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका विथ आन्सर पण मिळणार आहे त्याच्यामध्ये पण सांगितले की प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सॉल्व्ह केली पाहिजे ओके आजच्या व्हिडिओसाठी एवढंच टाडाबाबा टेक स्टे कनेक्टेड